तिचं 8 कोटी जप केलं की आपत्काळ टळतो, 9 कोटी जप केलं की स्वप्नामध्ये देवाची झाकी होते बाबा. काही काही श्रीकृष्णाचा जप केला की भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी बोलतील, भगवान श्री गणेशांचा जप केला की भगवान श्री गणेश तुमच्याशी बोलतील. 13 कोटी जपानं प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं आणि देवाचा साक्षात्कार होतो. 13 कोटी जप केल्याशिवाय देवाचा साक्षात्कार होत नाही. आता तर कोणले बी साक्षात्कार विरा ना बरं महाराज. मला धुळ्यात एक भेटला, तू म्हणे मला छाई बाबा तिकच म्हणे. मग तर जप्तीन गाडीतून मागे फिर राहिले, कर्ज तू ना बाप भरी का तू छाई बाबा कधी गिरा ना हो. येडी घालायची काम करू नका. लटक्या माझी भला म्हणे म्या देव पाहिला. 13 कोटी जप पूर्ण करेपर्यंत देवाचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही. म्हणून ज्ञानोबाने असं म्हणावं लागलं की राम हा महामंत्र आहे, कृष्ण हा सुद्धा महामंत्र आहे. हे दोन नाम अतिशय सादरी नाम देखणी आहे. या दोन नामाचं तुम्ही काय करा ते पहिलं. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. कृष्ण हे दोन नाम अतिशय साजरे नाम देखणे. या दोन नामाचं तुम्ही तुमच्या हृदया मंदिरामध्ये स्मरण करा असं पहिल्या चरणावर सिद्धांत दृष्टांत देऊन पहिलं चरण पेटी पॅक करून बाजूला ठेवलं गेलं. आता दुसरं चरण आपल्या हातामध्ये घेऊ. ही वारकरी संप्रदायाची अभंग सोडवण्याची पद्धत आहे मनोजी महाराज.
पहिल्या चरणावर सिद्धांत दृष्टांत देऊन पहिलं चरण पेटीप्या करून बाजूला ठेवलं की दुसरं घ्यावं, हीच पद्धत तुम्ही वारकऱ्यांनी भोजनाकरता वापरावी. तुम्हाला निरोगी आणि सदृढ जीवन जगायचं असेल वन महाराज, तर जसं अभंग सोडवतात तसं भोजन करावं. पहिलं चरण बाजूला गेलं की दुसरं घ्यावं, तसं भोजन करताना पहिला तोंडातला घास 32 वेळा चावून पोटात गेला की मग दुसरा घ्यावा. आपला कपा कप राहिला आणि दिवसभर पेंडे डरदी राहिला, म्हणून मला पचत नाही. म्हणून तुला कस काय पची, एकादशी दिना अर्धा किलो साबुदाणा एकच टाकले उखाड. आणखी लोक जे सांगत पोट भरत नाही, पोट भरा जिंदाच रस्ता काय. म्हणून आहाराच्या बाबतीत युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. आहाराच्या बाबतीत तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बाबा. आमची दिंडी निघते साक्री तालुक्यावरनं, ती फोपऱ्यावरनं दिंडी त्र्यंबकेश्वरला जाते गुरुजी. आता त्र्यंबकेश्वरला दिंडी जाते, दिंडीमध्ये 150 लोक असतात. नाशिकला शिंपी समाजाच्या धर्मशाळेत दिंडी थांबली, ट्रस्टीचे अध्यक्ष आले. काय काय भाग्यवान लोक अन्नदान करतात, काय काय भाग्यवान लोक एवढा मोठा सहकार्य करून एवढा मोठा कार्यक्रम घडवतात. प्रत्येक ठिकाणी कोणीतरी भगवंताच्या कृपेने भगवंताची विभूती असते. जेथ जेथ संपत्ती आणि दया, ती विभूती माझी धनंजया. ज्या ठिकाणी संपत्ती पण आहे, दया पण आहे, परोपकार करण्याची भावना आहे, जगाचं कल्याण करण्याची भावना आहे, ती माझी विभूती आहे असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. याच्याकरता भगवंताच्या कृपेने ट्रस्टीचे अध्यक्ष आले, त्यांना सांगितलं बाबा 150 लोकांना भोजन मी देतो, तोपर्यंत गावातले गावकरी त्या ट्रस्टीतले काही सदस्य लोक जमा झाले. बाबा एकच माणूस जर 150 लोकांचं पुण्य घेऊन जाईल, मग आम्ही काय यल्लमाच्या मंदिरामध्ये जाऊन नुसत्या टाळ्या वाजवायच्या आहे का? मग तर म्हणणं काय, म्हणणं एकच आहे, आमच्या प्रत्येक व्यक्तीकडे 5-5 वारकरी वाटून द्या. म्हणतं वाटून द्या. सर्व जाती धर्मातले लोक आले ते बाबाजी. एक मारवाडी समाजाचा व्यक्ती आला, त्यानेही सांगितलं, बोले महाराज जी हमारे घर पे खाना खाने के लिए 5 आदमी भेज दो. म्हणतो तुम खाना बना के रखो. ते गेलं स्वयंपाकाचं सांगायला घरी. आता भगवंताच्या कृपेने आमच्या दिंडीमध्ये एक नाना भाऊ नावाचा भजनी मंडळातला माणूस होता महाराज. तो इथला पक्का होता, 5 लोकांचा डबा तो एक टाकाय. या 5 लोकांचा डबा खाणारा दिंडी मास परवडतच. तुम्ही म्हणासारखं करा, काल परवडी येऊ. त्याला दिंडीत नेला होता. तो म्हणे महाराज वाणी ब्राह्मण मारवाडी येस ना घर चिकन राजमन खावाले. मग तर आपण दोघं जण जाऊ. आम्ही दोघं जण तिथे गेलो. तो म्हातारा म्हातारी वाट बघत होते, वारकरी येणारे. काही काही लोकांना वारकऱ्यांची खूप सेवा करावीशी वाटते. आम्ही तिथं पोहोचलो, ती म्हातारी यांना सांगितलं, आम्ही दोघं जण गेल्यानंतर ती म्हातारी नाराज झाली. बोले महाराज जी आपको खाना खाने के लिए 5 आदमी बोला था, तुम 2 आदमी क्यों आए? म्हणतो हो 3 आदमी मंदिर में बैठे, हमारा 2 लोगों का खाना हो जाने के बाद में हम 2 लोग जाएंगे और हो 3 लोग आएंगे, लगाओ ताट. आता म्हातारी लावलं ताट. भिवानी ब्राह्मण मारवाडी यांच्या घराचा रीती जमापण, एकच वाटीने एकच गुलाब जामून, छोटासा भात छोटेसे वरण छोटीशी भाजी, एकच पुरी एकच भजी एकच कुल्लाईन तार होता, तो भी पिऊष टाकलेला होता. त्याने विचार केला, तो म्हणे आई तर मी एकच घासमा खासू. ते लई बुद्धिमान होतो महाराज. त्यानं फोन केला, आई तिकून फोन आला ते तिघ जण येत आहे, 5 ताट लावा. म्हातारीला लई आनंद झाला म्हणून महाराज. काही काही बायांना आपल्या घरी 2-4 लोक भोजनाकरता जास्त येत आहे त्याचा आनंद होतो बरं का महाराज. पण काही काही बाईतले तर सांगणार 2 जणी राहणार आणि कस काही राहणार आणि त्या सकाळचं म्हण अक्का तू वाढू नको पण एवढी लालू नको ना. तुना पाहिले तू आनंदराव महाराज आज भी गर्दी जी येल छान. काही ठिकाणी कीर्तनकारांचा आदर केला जातो, काही ठिकाणी केला जात नाही. म्हातारीला लई आनंद झाला, तिने 5 ताटं लावली, याने त्याच्यावर दृष्टीपात केला. याच्या ध्यानात आलं की यनामा सुद्धा आपला कोपरा भरवू नाही. त्यानं सांगितलं, आई ते भाताचं वरणाचं श्रीखंड बासुंदी पुरी सर्व इथे आणून ठेवा, एक भली मोठी परात आणून ठेवा आणि तुम्ही त्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसा. त्या म्हातारीला असं वाटलं यांचा काही विधी असेल हो मावण. याने त्या 5 ताटातल्या वाट्या त्या परातीत उलट्या केल्या. भाताचं वरणाचं श्रीखंड बासुंदी पुरी एकत्र केली, काला मोडला राबडी केली, सपाटा सुरू केला, देदनका सर्व खातलं, परात धुतली तेही पाणी प्याला. मला म्हणे बाबा बसा इथं मी येतो. ते गेलं निघून. ती म्हातारी पाहत होती, बोले महाराज जी एकही आदमी इतना खाता आहे तो हे 5 आदमी कितने खाते होगे. तुम्हारे लिए मैं खाना बनाती हूँ बाबा, लेकिन वो 3 आदमी आने वाले है ना उसको कैंसिल कर दो.
म्हणतो उसको पहिले शेही कॅन्सल करके हम इधर आए. नाही तर मनोज महाराज माझ्याबरोबर दोन गायन करणारे वाजवणारे असतात. पण भगवंताच्या कृपेने तुम्ही सांगितलं की महाराज बजेट येते किसन चालावा. वारकरी संप्रदायामध्ये काही काही गोष्टी जुने काळामध्ये वना महाराज नेहमी सांगायचे. माता भगिनींना सुद्धा सांगतो याही दूप इसराले परवडस, पण तिना नातू परवडत नाही. तो याही तत्त्वाने फोन करस, ताई येताना तुम्ही एकट्या या, नातू लावू नका. म्हणे का बर, तो कधी मांडा उचलत नाही रे, तो तुला किसामधला पैसा उचलत रे. कारण ते याहींना पाहताय फक्त 150 रुपये मा पडतात महाराज. या डुबऱ्याना ड्रेस 550 रुपयामा सुद्धा बटत नाही ना. म्हणून थोडं ध्यान द्या, कोणाला बोजा येईल असं बघत नका जाऊ. पहिल्या चरण बाजूला गेलेला होता, दुसऱ्या चरण हातामध्ये घेताना आपल्याला बघायचं आहे भगवंताच्या कृपा आशीर्वाद. आमची गुरुवारी नेहमी सांगायची की राम आणि कृष्ण दोन नामाचं हृदया मंदिरामध्ये स्मरण जर केलं तर आपल्याला ह्या अनादिकालापासून चालत आलेले हे जे बंधन आहे याच्यातून कशी मुक्तता करता येते याच्याकरता एक दृष्टांत देतो. भजन करा. भगवंताच्या कृपेने राम आणि कृष्ण या नामामध्ये किती पावर आहे. गणेश सुखकर्ता पण आहे आणि दुःख हरता पण आहे. सुखकर्ता दुःखहरता वार्ता विघ्नाची त्या गणेशांच्या चरणावरती मस्तक ठेवून सांगतो. तुमच्यावर काही संकट आलं तर गणेशांचं चिंतन करा. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो हो निधी शीन घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आपला प्राण फक्त देवाला अर्पण करा. तुमच्या जीवनातले दुःख कसे दूर होतात हे सांगण्याकरता संसाराच्या बंधनातून आपल्याला कशी सोडवणूक करायची आहे. आमची गुरुवारी नेहमी सांगायची की एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेल्या श्रोत्यांमध्ये सर्वांच्या शेवटी एक सुंदर राजसकुमार दिव्य तेजपुंज असलेली एक नवविवाहित सुनबाई कीर्तनाला येऊन बसायची. कीर्तन संपलं की नाथांना वंदन करायच्या आणि डसा डसा रडायच्या. नाथांच्या ध्यानात आलं मुलगी सुंदर आहे, श्रीमंत घराण्यातली आहे, नवविवाहित आहे, ज्यार्थी विपुल धन संपदा आहे. ही मुलगी ज्यार्थी रडते त्यार्थी सासू बोलले असेल जा बेटा. मुलगी निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा कीर्तन संपलं, नाथांना वंदन केलं, ढसा ढसा रडायला लागल्या. नाथांच्या ध्यानात आलं सासरा बोलला असेल जा बेटा. नियम असा आहे बाबा, पती पत्नीच्या संसारामध्ये पुण्यवान माणसाने हस्तक्षेप करू नये, भाग्यवान माणसाने नवरा बायकोचं भांडण सुद्धा मोडायला जाऊ नव्हे. आमना बोरकुणमा एक भांडगड मोडायला गया कारण पडामा काही गरज ना. कारण त्यांचं भांडण जास्त वेळ नसतं ना महाराज. जास्त वाढलं एक तास, अजून जास्त वाढलं दोन तास, तुम्ही तिसऱ्या चक्करला या. दोघं नवरा बायको एका ताटात जीव राहिले कशाल तुम्ही त्यांचं डोकं घवराहिले. नवरा बायकोच्या भांडणामध्ये बाहेरच्या माणसाने शांताराम महाराज हस्तक्षेप तर करूच नाही, पण जन्म देणाऱ्या बापाने सुद्धा मुलीच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये. याच्या मार्गदेव येण्यात महाराज या गडीगडी फोन करायला पाहिजे उर्याने. तुम्हाला खरं सांगतो, आमच्या धुळ्यातली मुलगी आपल्या जळगावला दिलेली आहे. या जळगावला 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, तिकून त्या मुलीचा फोन आला. मग तात्याव तू कोठेशी म्हणे वावर मा. मग तू असं कर म्हणे आम्ही नवरा बायकून बांधगडी वही म्हण काही खरेदी करत नाही, तू गाडी भरी ये म्हणे. अहो बी धोट्या येणे पिकअप गाडी करी, 10-12 ठोल्या गाडी मा टाकात. गाडी जशी निघणी तशी पाराया सोड, एरंडोल सोड, पायदी सोडी. पायदीना पुढे 2 किलोमीटर गाडी गई आणि तथेन ती पूर्ण फोन होणार अथेन. मग तात्याव तू कोठेशी म्हणे पायदी पान. मग तू असं कर म्हणे आम्ही नवरा बायको गोडू बायको तू मागे पिरी जाय. येडा डोकाने आहे गाडी ना भाड्या कोण बरी तुम्ही घ्यात गोडवी. म्हणून जन्म देणाऱ्या बापाने सुद्धा मुलीच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये. तुम्हाला काय सांगू मनोज महाराज, या आमने म्हातारी बी दम मारतीन बरं महाराज. एखादी सून जर चुकायची ना ती म्हातारी डायरेक्ट बोल टाकत. आमले माहित होतं तुमने खानदान बोगशी असं तसे. मग ती पोरत फोन करत तात्याव म्हणत असू म्हणे तुमनं खानदान बोगसशी म्हणे. उणूच मी येऊ नको रे पहिलेच घर तीन पडेल छेत्रे. काल दिस ना कीर्तन मा सांग घर तीन पडेल छेत एक म्हणे महाराज त्या पडेल सुद्धा लोक उचलेली चालणार म्हणे. पण पुरीच भेट राहणार म्हणे.
तुम्हाला कडे का असं चलन तुटला? मुलींची कमी आहे का? महाराज तुम्हाला सांगतो, मुलींची कमी नाही, मुलांची कमी नाही महाराज. मनोज महाराज, आम्ही देवाना सृष्टी निर्माण करताना गणेशांनी ही जेव्हा विश्वकर्म भगवंताला आदेश करून जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा गुण आणि दोष, नर आणि मादी मिश्रित सृष्टी निर्माण केली. मुलींची कमी नाही, मुलांची कमी नाही. तुम्हाला काय सांगावं मनोज महाराज, त्या सोलापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, इचलकरंजी, अक्कलकोटकडे इतक्या मुली आहेत, त्या सोलापूरना माल आमना धुया मागू शिकाव. त्यांना मग एजंट येत आणखी त्या लग्न जोडणारा. 5-50,000 रुपया खाईल येतच, लग्न जोडी देतच, ती पोरगी 6 महिना राज आणखीन पैजा कुवाराशी. मारे लोक विचारतात महाराज, आता ना माल सरस का बरं नाही? म्हणतो तो 6-6 महिना मग रिटर्न जाईल ना. तो सरी कसा आली? हाई गली मधला ती गली मा जाईल राहणार, ती गली मधला हाई गली मा येईल राहणार. लेवल चेंज करी जात जन्म से प्राप्त होती है और मरने के बाद मुक्ती दिलाती है. जाती त्याचं भंड चंद्रश्री अशवंत कवी होणार नाही, याच्याकरता भगवंत चक्रपेण. जुना काळ होता बाबा, मुलं सुद्धा मर्यादित होते जुन्या काळामध्ये. आज बी आम्हाला वाटतं हे जे वयस्कर म्हातारे बसले ना, धोतरवाले आमचे म्हातारे म्हातारे आजोबा, यांची अवस्था सांगतो. आज बी या म्हाताऱ्या माणसानी गरमा निस्ती डोळ्यांनी खडी वर कर दिली तर घरमा म्हातारी अशी लटे 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 करस. इतकी मर्यादा आहे महाराज. पण आता उलटे होऊ जायची, ती बाईनी जर डोळ्यांनी खडी वर कर दिली हाऊ लटे 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 करस. कथा घुसू कथा घुसू, आता बीजेपी मग घुस पाहणं डोकाना काँग्रेस मारायचं नाही, इतकी स्टेट कमाई आधी बीजेपी मग घुसरा नाही काढ तारखा बदलाय ना घडी घडी. विठ्ठल विठ्ठल काही लोकांनी मनोज महाराज असा धंदा धरलेला आहे. काही लोक असा शिकिजाय शेत महाराज, जथे निकालला गया तथा गुलाल टाकी फिरू. मी एका विचार कर, तू तर आता नव्हता नाही म्हणे, मी गुप्त होतो म्हणे. सरस्वती ना अवतार शेव अहो, 3 लोकांना पैसा कासन गुप्त राहास. काय येडापणा धरला महाराज लोकांनी. म्हणून वना महाराज मी नेहमी सांगतो, लेकरांना इस्टेट कमवू नका, सुसंस्कार द्या. काही ठिकाणी इस्टेट भरपूर आहे, संस्कार नाही बाबा. धरणगावला तुमच्या गावाला गेलो कीर्तना करता, काय सांगावं, तो एक मुलगा इंजिनियर, एक मुलगा डॉक्टर आहे, त्यांनी कीर्तन ठेवलं. माझं कीर्तन जेव्हा ठेवलं बाबा मी तेव्हा गेलो, ते म्हातारं आलं साष्टांग दंडवाद घातला, लय आनंद झाला. पण ज्या इंजिनियर मुलाला मुलगा झाला होता तो इंजिनियर मुलगा बरमोडा पॅन्ट आणि शांडो बनियान घाली सन येल चिडी पान बनेल होता. टीव्ही देखाले या म्हातारीने हाक मारली, बाप्पू बाप्पू, बाबा आले बाबा आले. कसं तरी त्याने त्या टीव्हीचं बटन बंद केलं, त्या आवाजात त्याच्या लक्षात आलं नाही. तोपर्यंत म्हातारा पाणी घ्यायला घरात चालला गेला. ते आलं, त्यानं माझ्याकडे बघितलं. काही काही कीर्तन कार्यस्न्या पर्सनॅलिटी पडती नाही बाबा. त्याने म्हणकडे देखिली ना, तो म्हणे जीवन कोटला आहे म्हणून. म्हणत शिंदी कोळगाव ना, म्हणे कसा लोणा, म्हणत कैरे आले वाले लोणचं टाकान होत. काय येडापणा आहे खरोखर तुम्हाला सांगतो महाराज. काही काही लोकांना इस्टेट भरपूर आहे, संस्कार नाही. मी काही काही लोकांना विचारतो, बाबा हा मुलगा कोणाचा? म्हणे माझा. म्हणतो कितवीला आहे? म्हणे 12वीला. म्हणतो त्याच्या काळात माळा दिसत नाही. म्हणे महाराज त्याकडे हाडके भरावलं पाहिजे. म्हणतो तो मोठा जाय का? तू ना हाडके मोठा घेतो. यंदा ना का देईन मी उष्टी सण टाका होता, पण तू वार मांडीन झाला होता. नाही तर त्यान माहिनी त्यांनी ठरायची, याला एक दिन हात घालतीन काढणं शेवा. असं तुम्ही हसू नका पुरुष मंडळी, ध्यान द्या. तुम्ही बसलेल्या श्रोत्यांमध्ये कमीत कमी 4 ते 5 बाप इथं बसलेले. जेसना पोरे त्यासना अंगवर दहीयेचे तर गच्ची धरलेचे. पण तुम्ही कबली नाही राहणार, इथला इमानदार बी आहे तुम्ही आणखी. आणि हे कशामुळे घडू राहिलं माहितीये तुम्हाला? आयांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे पोरं बापाच्या अंगावर धावू राहिले. तुमच्या पाया पडतो, तुम्ही ऋषी पंचमी धरता, काल तुमचा उपास होता, अर्थालिकेचा उपास धरता, वट सावित्री पौर्णिमेचा उपास धरता. उपास धरू नका, पण पोरांना चुकीचं मार्गदर्शन करू नका. चांगलं शिका भगवंताच्या कृपेने. एका बाजूला उपास धरायचा आणि पोऱ्या सांगितून बापली उशी टाकली. येडापणा काय करेल? अक्का तू नरकाला जा, नरकाला
तुकाराम महाराजांनी सांगितलेले तुका म्हणे तया दोहीकडे धक्का आणि शेवटी तो नरका माझी पडे याच्याकरता ध्यान देऊन काम करा. वारकरी संप्रदाय काय शिकवत होती. आता शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेल्या श्रोत्यांमध्ये ती बाई दररोज येते, वंदन करते, डसा डसा रडते. नाथांच्या ध्यानात आले ही मुलगी. श्रीमंत घराण्यातल्या दररोज रडते नाथ बाबांनी त्या मुलीला एक दिवशी विचारलं, बेटा दुःख काय? ती मुलगी डसा डसा रडायला लागली. नाथा माझ्या दुःखाचं वर्णन पतीव्रतेला कळंक नाही बेटा, गुज बोलावे संतांशी, पत्नी राखावी जैशी दासी, लाड देता तियशी अर्धा वाटा पावे केल्या कर्माचा. शास्त्र सांगतं बाबा, मी तुम्हाला अजून थोडं ब्रह्मज्ञान सांगितलं असतं, पण आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे तुंडा महाराज देगलूक, नवीन गावामध्ये कीर्तनकारांनी पहिल्या कीर्तनात जास्त ब्रह्मज्ञान सांगू नये. म्हणून महाराज नवीन गावामध्ये कीर्तनकारांनी जास्त ब्रह्मज्ञान सांगू नये. मग तर का सांगू नये? गुरुवारी सांगायचे बरं तुंडा महाराज, जेनी पहिलाच मुहिमा बायको जोडपी टाकी त्यांनी फार कधी जास्त नाही. मग तरुण मुलांना माझी विनंती आहे, पहिला मुहिमा कोणीही बायको झोडपाना प्रयत्न कराना नाही, तिले एक दोन पोरे होऊ देऊ आणि मग शपालो. चुकीच्या लिहिल्या गेल्या थोड्याफार घटना. पिठाला पिठाला बघा त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेने नाथ बाबा बोलले, बेटा सांग दुःख काय? ती मुलगी रडायला लागली, नाथा माझ्या दुःखाचं वर्णन पतीवर्तेला कळंक नाही. बेटा पटकन बोल, वेळ कमी आहे. त्या मुलीने सांगितलं, नाथा तुमचे हे पुण्यवान भजनी मंडळातले माणसं घरी येतात, हरिपाठ करतात, भोजन झालं की झोपतात, आमचे पतिराज दिवसभर झोपलेले असतात, संध्याकाळी उठता, आंघोळ स्नान करता, भरजरी कपडे घालता, चांदीचा रथ सजवता, चारी बोटामध्ये सोन्याच्या मुंद्या अडकवता, गावाच्या बाहेर एक जार कर्म आचरण करणारी जारिणी राहते. जारिणी शब्दाचा अर्थ लक्षात आला ना? त्याला तुकोबाराय शिंदळ शब्द वापरतात. आपल्या आयरणी भाषेमध्ये वेगळा शब्द आहे, तो व्यासपीठावर घेता येणार नाही, कारण मराठी भाषा एम ए पी एच सी झालेल्या प्राध्यापकाला सुद्धा काही शब्द समजत नाही. बरं बाबा, मराठी भाषेमध्ये मनोजी महाराज पाण्याला 350 नाव आहे. किती? 350. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आमली येडं बनायला आणत का? सॅम्पल सांगतो तुम्हाला, सागरीचे तोय जगानिव वीत, तोय म्हणजे पाणी, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, नीर म्हणजे पाणी, जैशा उदका माझी वया, उदक म्हणजे पाणी, खडक फोडिता रोडकी पाहेली सर्वांनी बेडकी, सिंधू नसता तियेचे मुखी, सिंधू म्हणजे पाणी, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, जीवन म्हणजे पाणी. असे मराठी भाषेमध्ये पाण्याला 350 नाव आहे. इतर भाषेमध्ये वाटर म्हणजे वाटर आणि क्वार्टर म्हणलं वाटर म्हणजे वाटर. तुम्ही म्हणाल मला तुम्हाला क्वार्टर कशी आठवली? क्वार्टरमध्ये प्रकार सांगतो, काही येशी आहे, काही उशी आहे, काही देशी आहे, काही खजुराहो आहे, काही टँगोपंच आहे, उच्च कोटीतली मेपडॉल आहे. तुम्ही म्हणाल मारा तुमने इतला नावे कस काय समजी राहणार बास? आमनेली गाडी आता टाकावर सांगावं लागणार बा. गैरसमज करू नका, ध्यान द्या. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कोणाची चौकशी केल्याशिवाय कीर्तनकाराने कोणाच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये, चाहे भांडे चमचमा देव. आता भगवंताच्या कृपेने कीर्तनकाराने शास्त्राने असं लिहिलेलं आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल म्हणा महाराज, त्यांच्या घरचा कीर्तनकाराने चहा सुद्धा पिऊ नये. का पिऊ नये? ज्या डबामा गुई ठेवलास त्या डबामा कोल्ल्या काड्या सुद्धा भरेल. म्हणून वारकरी संप्रदाय फार उच्च कोटीतला संप्रदाय आणि नियमांचं पालन करणारा संप्रदाय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी विचारलं, बेटा दुःख काय? मुलगी म्हणाली, महाराज आमचे पतिराज जार कर्म आचरण करणारी जारिणी राहते, त्यांच्याकडे जातात, लग्न होऊन 4 वर्ष झाले, अजून पती सुखाचा आनंद घेतलेला नाही. म्हणून नाथ बाबांनी सांगितलं, बेटा तुम्ही फक्त गणेशांचं चिंतन करा, तुम मेरे नाम पे हम तुम्हारे काम पे, याने घ्यावे नाम
तिशी करणे त्याचे काम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, तुम्ही भगवंताचं चिंतन करा आणि घरी जा. मुडकी घरी गेली, नामचिंतन सुरू केलं. नाद बाबाने दुसऱ्या दिवशी पालखी सजवली, सुंदर फुलं लावले, अगरबत्त्या लावल्या आणि नाद बाबांची दिंडी श्रीमंत ग्रस्ताच्या घरापर्यंत पोहोचली. श्रीमंत नाथांचा चेहरा बघितला, श्रीमंतांचं जीवन बदललं. म्हणून मी नेहमी सांगतो बाबा, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पाप नासे दर्शने काम क्रोध नाही चाली भूती झाली समता तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. शास्त्राने असं म्हटलेलंय की ज्या माणसाकडे बघितल्यानंतर कीर्तनकाराच्या बुद्धीला ज्ञानाचा बाजार फुटतो त्याच्या इतका भाग्यवान कोणी नसतो बरं का बाबा. पण काही काही कीर्तन मग विभक्तीन ना असं वाकडं तिकडे तुम्ही करतील. म्हणतात काय जाय तुम्ही एवढी अक्कल होती मग तू बाळावांडी. म्हणजे काही लोकांना अल्पविद्या परिगर्व शिरोमणी मजहुने ज्ञानी कोण आहे अंगी भरला ताठा कोणाते मानेना साधूची शळणा सोय करी. साधूच्या देहाचा वाणी जो विठ्ठ्याला त्रिलोकी चांडाळा तुची एक तुका म्हणे ऐसे मावेचे महिंद त्यापाशी गोविंद नाही नाही. साधू संताचे निंदा केले भक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पांगू झाली मुकामी झालो वाचा गेली एका जनार्दने कृपाला धरली. म्हणून साधू संतांची निंदा वारकऱ्यांची कुणी करू नये. काही काही लोक कीर्तन ऐकतात महाराज दोषारोपण करतात बरं. म्हणून महाराज दाढराले कीर्तन होतं दाढराले. एक जण कीर्तन ऐकायला धाबानवंडीवर गेला होता धाबानवंडीवर अर्धा कीर्तन मातेने डुळकी म्हणी तठेन खाल बडिया आधी याला दवाखाना म्हणी जाल पाहिजे ना. बाकीना लोक म्हणे रत्नाबाबाकडे दुवार होता म्हणे. अरे तो बाणत डोकाना वंडीवर बडेल होता तिला बाबा काय करी हो. आणि जुन्या काळामध्ये मनोज महाराज आम्ही उपदेश करायचो लोक ऐकायचे बाबा आता ऐकत नाही. एक आमचा सुंदर गायन करणारा भक्ती मंडळातला माणूस होता त्याला म्हणतात दादा तुम्ही एवढं सुंदर गायन करतात एवढं सुंदर भजन करतात तुमच्यासारख्या भाग्यवान माणसाला बिडी पिणं सोबत नाही. आई चांगलं सांगा का वाईट सांग ऐकायला पाहिजे होतं ना. तो काय म्हणे तू महाराज ना म्हणतो मग शेगाव जायचं का म्हणतो जायला म्हणे गजानन बाबा चिल्लम पेज मार बिडी तर पिऊ दे. म्हणजे त्यांना सोप पुरा करा करता तो गजानन बाबाला बदनाम करी पण बिडी पीस. काही काही लोकांचे धंदेच ते संतांकडे बोट दाखवता. म्हणून गजानन बाबाच्या बऱ्याच पहिल्यांदा जुन्या फोटोमध्ये चिल्लम यायची. आता वारकरी संप्रदायाने ती चिल्लम सुद्धा बाजूला ठेवली कारण लोक तडेच बोट दाखवतात बाबा देखा. अरे गजानन बाबाची ताकद सांगतो तुम्हाला. गजानन बाबांनी सिद्धीच्या जोरावर रेल्वे हलू दिली नव्हती रेल्वे इतकी ताकद होती. तुले बाणगडीस मा तुम्ही बायको सुद्धा टरटर गरमावडली जा अरे बाणट डोकाना बकरी द्वाल तू दोन माणसे लागी राहणार एक पाय धर राहणार एक डबे धर राहणार तरी डबे सांडता का ते बोवाले कोराच्या पाशी का. ध्यान द्या भगवंताच्या कृपेने. आता उपदेश करत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी तिथे पोचली. नाद बाबांचा चेहरा श्रीमंत ग्रस्ताने बघितला. श्रीमंत ग्रस्त उठला नाथांच्या चरणावर मस्तक ठेवला. नाद बाबांनी सांगितलं की आमच्या घरी चला उद्या भोजनाचा कार्यक्रम आहे. नाद बाबांनी त्यांना पालखीत बसवलं त्या मुलीला पालखीत बसवलं. दोघं पती पत्नी लग्न झाल्यानंतर चार वर्षानंतर पालखीत बसले.
लेकरं सांभाळा भगवंताच्या कृपेने, कारण भगवंताच्या कृपेने ते तुमची लेकरं आहेत. जेवढे तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळणार त्यांचं कल्याण होईल. आणि मी तुम्हाला काय सांगतो बरं का, खानदेशातल्या या लेकरांना ज्यांनी ज्यांनी सांभाळलं त्या लेकरांचं पुढे कल्याण झालं. आणि तुम्ही मनोज महाराज खानदेशाच्या लोकांचा अभ्यास केला की नाही मला माहिती नाही, पण या खानदेशना लोकांचा मी अभ्यास करेल छे. ज्या लोक कीर्तनले पुढे पडेल छे याच लोक तमाशाल सुद्धा पुढे राहतात. साधा आहेत का आपला, एक मायकरी तगत्रावर चढी घेता मायकरी, तर म्हणतो का तगत्रावर काबर चढी घेता नाही म्हणते अशी दांडी सुटी घ्यायची. मग तर आपल्या आधी गणेश मंडळी दांडी बांधतात तरी काल घ्या, तिला असं वाटेल त्याला असं धक्का लागतो बा सर. मग तर सोनासारखी बायको घरची तिने धक्का लावला तरी काय धक्का लावायला घ्या. हलकट विचाराचे माणसं मेले महाराज, म्हणून विचार चांगले ठेवा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्या दोघं पती पत्नीना आपल्या पालखीत बसवलं, स्वतःचा खांदा दिला, नाथ बाबांच्या घरापर्यंत दिंडी आली, नाथांची पत्नी नाथांचा सत्संग आहे बाबा. पत्नी चांगली भेटण्याकरता तुम्हाला खरं सांगतो महाराज, पुण्य पाहिजे पुण्य. ज्यांची पत्नी चांगली असेल तोच या बाहेर गावावरनं आलेल्या भजनी मंडळाला घरी जाऊन चहा पाणी आणि जेवण देऊ शकतो. ज्याची पत्नी सात्विक असेल तो जेणी बाई खुदी कुवार हुई ती बाई वट्टावर उभी रेसन सांगस का हो. 35 रुपये किलो साखर हुई गी तरी चुंग्यान चुंग्या चुंग्यान चुंग्या कर लई राहणार का. म्हणून परमार्थ करण्याकरता पत्नी सत्विक पाहिजे. नाथांची पत्नी नाथांचा सत्संग आहे. पालखी खाली उतरल्या बरोबर कुंकुम तिलक पंचरचीचा ताट घेतला, पंचरती ओवाळली. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पत्नीने सांगितलं मिष्टान्नाचे भोजन आहे, ताट लावली गेली. काय श्रीमंती होती गुरुजी तुम्हाला सांगतो, चांदीचा ताट आहे आणि सोन्याचे ग्लास आहे. जुन्या काळामध्ये श्रीमंतीची ओळख, ज्याच्या घरी गेल्यानंतर चांदीचा ताट सोन्याचा ग्लास तो सर्वात श्रीमंत. आताच्या श्रीमंतीची ओळख सांगू, ज्यांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला कागदाच्या कपात चहा भेटली की समजायचं हे नगर सेवकांचं घर. ज्याच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला कागदाच्या डिशमध्ये पोहे भेटलं की समजायचं हे नगर अध्यक्षांचं घर. ते आपल्याला कनिष्ठ समजतात, ततच खाईल्या ततच फेकी द्या. त्या कागदना कप मग चहा प्यावली, इतनी गर्दी उजास महाराज गर्दी गर्दी माझ्या इतनी खालतीन कप दाबी देणार एक ना अंगोर चहा उडी या गच्ची धरादरी मारामारी म्हणे काय जाय म्हणजे चहा दाबी देणार म्हणे. ते जुनं दडले होते त्याला कमी दिघे त्याला असं वाटणं आपला चिनी ना कप होईल खालतीन दरली का. काही इंस्ट्रुमेंट कशी हाताळायची ते बी लक्षात आलं पाहिजे ना बाबा. ठीक आहे. आता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे भगवंत चक्रपणे चांदीचा ताट आहे सोन्याचा गल्ला असा 11 मिष्टांना त्याने विचार केला. अरे श्रीमंती श्रीमंती काय श्रीमंती आहे, चांदीचा ताट आहे सोन्याचा ग्लास आहे किती श्रीमंती आहे. आणि म्हणून नाथबाबांकडे बघितलं, नाथ बाबा स्वयंभू माझा विठेवरी हुबा चैतन्याचा गाभा पांडुरंग दिसायचे. पुन्हा नाथांकडे बघितलं, नाथ बाबा दिसायचे. ताटाकडे बघितलं ताट दिसायचा, कारण त्या नाथबाबांकडे श्रीखंड्या जवळजवळ 12 वर्षे कावडीने पाणी भरत होता, चंदन घासत होता. नाथ बाबाला जेव्हा मदनराज शर्माने सांगितलं हा श्रीखंड्या कोण आहे, त्यावेळेस नाथ बाबा त्यांचं वर्णन करतात की हा देव ठकडा आहे. कावडी रे पाणी ज्या घरी चक्र पाणी मारी, कावडी रे पाणी ज्या घरी चक्र पाणी मारी. हरी पाणी ज्या घरी पाही, हो चंदन घासायचे कावडीने पाणी भरायचे. त्या एकनाथ महाराज म्हणजे स्वयंभू माझा विठेवरी दिसायला लागले. श्रीमंत ग्रस्त उठला, नाथांच्या चरणावर मस्तक ठेवले, नाथा मला माफ करा. नाथ बाबा म्हणाले माफ करण्याची ताकद माझ्यात नाही, ज्यांच्याशी लग्न होऊन 4 वर्ष झाले त्या पत्नीची माफी मागा. नाथांनी त्यांना पाठवलं, पण ती भाग्यवान स्त्री होती, तिने असं नाही सांगा बरं का टॅम्पली किती बाबा. काय सांगितलं की पतिराज तुम्ही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारात आलेले,
मी नाथांच्या संस्कारातली सुशील मुडगी आहे. माझी एकच विनंती आहे, तुम्ही पुन्हा नाथांच्या चरणावर मस्तक ठेवा, त्यांचा अनुग्रह घ्या. नाथबाबांनी सांगितलं, बाबा एक लक्षात घे, माझा अनुग्रह घेण्याच्या अगोदर तुझ्या संसारामध्ये भगवंताच्या कृपेने जो अवघाचा संसार आहे तो तू मोडून टाकलेला आहे. तो अवघाचा संसार वाईट नाही. संसार जर वाईट राहिला असता तर आमच्या ज्ञानोबाने आपला अवघाची संसार सुखाचा करे ज्ञानोबारिणी हा अभंग आमच्या वारकऱ्यांकरता दिला नसता. म्हणून ज्ञानोबारी सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने रुकी जाईन गे माये त्या पुनरपुरा भेटेन माहेर आपुलिया. नाथबाबांनी त्या दोघा पती पत्नींचा संसार सुखाना थाटून दिला, पण हा कशाचा परिणाम झाला की राम आणि कृष्ण या दोन नामाचं त्या जगदंबेनं आपल्या हृदया मंदिरामध्ये स्मरण केलं, त्याचा परिणाम काय झाला तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपुनी आपण करा सोडवण, आपुनी आपण करा सोडवण, आपुनी आपण करा सोडवण, आपुनी आपण करा सोडवण. Don't stop.